मुर्दाबाद 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 मरीने भूखे मुर्दाबाद 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 बाहर का पार्सल मुर्दाबाद 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 बाहर का पार्सल मुर्दाबाद। भंडारा अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद। मित्रांनो, मी सांगू इच्छितो की पहिलेच आदिवासी समाज हा मूळ आदिवासी समाज आपल्या वंचित आहे, अगोदरपासून योजनेपासून वंचित आहे। पुष्कळ सारे असे कामं आहेत जे आमदारांनी नेत्यांनी करायला पाहिजे पण ते करत नाही आहेत। उलट त्या उलट मूळ आदिवासींना त्यांच्या योजनेपासून त्यांच्या आरक्षणापासून वंचित करण्याकरता वाटाघाटीचे जातीचे राजकारण करण्याकरिता कुठल्या ना कुठल्या जमातींना जमातींमध्ये आदिवासी जातींच्या समाविष्ट करण्याच्या समर्थनामध्ये असे बोगस नेते उतरत आहेत। ते कुठले कुठले नेते असो, आम्हाला त्यांच्याशी काही लेणं देणं नाही आहे आणि तो कुठल्याही पक्षाचे असो आम्ही कुठल्याही पक्षाला समर्थन सुद्धा करत नाही। पण जो जर आदिवासीच्या बाजूने काम करेल आम्ही त्याचं समर्थन करू, पण त्याच्या विरोध करणारा जो कोणी पण खोटा आमदार आणि जो पण जातीच्या राजकारण करणारा आणि स्वार्थीपोटी राजकारण करणारा जो कोणी पण व्यक्ती असेल, जो कोणी पण आमदार असेल, आम्ही त्याच्या तीव्र निषेध व्यक्त करतो। व तशा आमदाराच्या त्यामधून एक नाव सापडलं, आताच काही दिवसापूर्वी फेसबुकवर पोस्ट आलेली होती, परिणय भुके यांनी लिहिलं की आम्ही धनगरांच्या समर्थनामध्ये अधिवेशनामध्ये मोर्चा काढला हुआ म्हणून किंवा त्यांनी समर्थन दिलं म्हणून। अशा परिणय फुकेच्या आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही। अशा बाहेरच्या आलेल्या पार्सलला आम्ही तीव्र निषेध व्यक्त करून अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद आज भंडारा जिल्ह्यात जमा झालेला आहे आणि असंच जर त्यांनी दाखवलं पुढे पण तर अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सक्रिय आहे। अशा नेत्यांचे पुतळे जाळून त्यांच्या घरासमोर बसून आंदोलन